आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मुजुमदार सर, कशाला मुलांच्या भविष्याशी खेळताय? त्या जागेच्या बदल्यात मिळालेले करोडो रुपये घशात घालून का मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवताय? नाही मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होत. मी भविष्याशी खेळत नाहीये, गावातल्या प्रत्येकाचं भविष्य घडवतो. फॅक्टरी उभी राहिल्यानंतर किती लोकांना रोजगार मिळणार आहे माहितीये तुम्हाला? आणि राहिला प्रश्न शाळेत, ही व्हायलाच पाहिजे, बरोबर आहे? आणि त्यासाठी मी एक ऑफर घेऊन आलो, प्रपोजल आहे माझ्याकडे. तुम 5 गावं सोडून माझी एक जमीन आहे, याहीपेक्षा मोठी, तिथे मी स्वतः माझ्या स्वतःच्या खर्चाने शाळा बांधून द्यायला तयार. आता बोला. थँक्यू सो मच, पण त्याची काही गरज नाही. त्या गावातल्या मुलांसाठी शाळा उभारायची म्हणलं तर हीच एक जागा योग्य आहे. आणि हक्काची जमीन असताना पायपीट करत एवढं लांब का जायचं मुलांना? माझा निर्णय झालाय, शाळा तर उभी राहणार आणि ती ही यात्रा. त्यामुळे मुजुमदार सर, तुम्ही आता येऊ शकता. दहा मिनिटं खूप वेळ वाया गेला मॅडम माझा. मला असं वाटलेलं की इथे येऊन मी तुम्हाला ऑफर देतोय, पण नाही, कदाचित तुम्हाला तो नाही करून घ्यायचा. तुम्ही तुमचा निर्णय घेतला आहे ना मॅडम? मीही माझा निर्णय घेतो. ही जागा सरकारी नसून माझी स्वतःची, अजय मुजुमदारची. त्यामुळे केमिकल फॅक्टरी त्या जागेतच होती. तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही करा, मला जे वाटतंय ते मी करतो. पण येत्या 6 दिवसात केमिकल फॅक्टरीचं भूमिपूजन होत आहे. तुम्हाला यायचं की नाही यायचं हा निर्णय सर्वस्वी तुमचा. येतो. एक मिनिट मिस्टर मुजुमदार. मग पेन द्या. कोण होते ते? काय नाही बाळ, तू काळजी करू नको. पण घरी काय काय करायचं आता? काय त्याचा निर्णय झालाय तसा माझाही निर्णय झाला. शाळा तर मी उभी करणार आणि तीही त्याच साठी. सुंदरी काही बोल, पण त्या मुजुमदार आणि त्या सरपंचाला चांगलं उत्तर दिलंस. ए मला सांग, पेपरात ती बातमी तूच दिलीस ना? हो. का म्हणजे ही गोष्ट गावापुरतं सीमित नाही राहिली पाहिजे, जगाला सुद्धा कळली पाहिजे. हा नीच माणूस गावातल्या शाळेच्या जमिनीसाठी कसा मागे लागलाय ते कळायला पाहिजे ना जगाला. बस बोललो, तो मुजुमदार एवढा पळत पळत तुला भेटायला का आला? मोठ्या वेळांचा व्हिडिओ बघ. हॅलो, मला नाही बोलायचं तुमच्याशी. अरे आणि फोन करून सांगते काय झालं. अरे बाळा, आम्ही कामामध्ये बिझी आहोत की नाही? त्यात काय नवीन, तुम्ही कामातच असता.
देत नाहीये. तुम्ही तर मला सांगितलेलं की तुम्ही 2 दिवसात परत याल, मग तुम्ही का नाही आला जाता? मला तुमची आठवण येते ना. बाळा आम्ही येणारच होतो, पण पाऊस सुरू झाला ना. आता पाऊस कमी झाला ना की लगेच आम्ही निघू, येऊ तुझ्याकडे. म्हणजे 2 दिवस अजून? मग मी माझा निबंध तुम्हाला कधी सांगू? आता ऐकतो ना आम्ही, आता ऐकू. नाही, मला त्याच्यासाठी तुम्ही समोर पाहिजे. ठीक आहे, मला तुमच्याशी बोलायचंच नाही, ठेवते मी फोन. अग अगं बोला ना, तिला काय झालं? आता नाही यायची ती, रुसली. अरे सरू, तुम्ही पण लवकर या गं. आता पोरगी वाट बघते ग, आणि आम्हाला सुद्धा तुमच्याशिवाय चैन पडत नाही इकडं. अगं सगळं मान्य आहे, पण इथलं काम झाल्याशिवाय येणं नाही होणार. कळतंय ग मला, पण हे बघ आता जास्त उशीर करू नका हा, आणि दोघ जण एकमेकांची काळजी घ्या. आई तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, आम्ही दोघं एकमेकांची भरपूर काळजी घेतो. बरं ठीक आहे, ठेवते मी, सावीची काळजी घे. साऊ, ए बाळा साऊ. मॅडम रागवले. खरंच तुम्ही जबरदस्त आहात मुजुमदार साहेब. अहो तुम्ही आलात आणि त्या सुंदरीला असं ऐकवलं की विषय खतम. आता ती पुन्हा आपल्या आडव्यात जाणार नाही बघा, आणि तिची बोलती बंद केली. क्या बात आहे साहेब, खरंच थँक्यू. दोन आणायला सांगितलेले तुला, घेऊन जा एक. झालं तुमचं, संपलं धूप. लाज वाटू द्या जरा. ती सुंदरी तिकडे काय करते हे जेव्हा मी तुम्हाला विचारलं तेव्हा काय म्हणालात मला? ती बघून घेतो सगळं. हे बघितलं त्या बाईनी शह दिला तुम्हाला पाटील. मला वेळीच सांगितलं असतात ना, त्या सुंदरीचा आणि तिच्या घरच्यांचा वेळेवर बंदोबस्त केला असतात. अहो मुजुमदार साहेब, तुम्ही काही काळजी करू नका. अहो मी आहे ना, ती आता काहीच करू शकणार नाही. काही करणार नाही, काय करायचं बाकी अजून? पेपर मध्ये बातमी आली आहे, त्यात नाव आहे माझं. मला माझी इमेज प्रिय आहे. माझ्या इमेजला जर धक्का लागला ना, तर तुम्हाला तुमच्या खुर्चीवरून असा धक्का देईन ना, खाली पडाल.